करायचं स्मरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा नाम समास दूसरा स्वगुण परीक्षा ना श्रीराम समर्थ. संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिले तळमळ गर्भवासाची. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात झालेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झाली. दासबोधामध्ये जे मत मानले ते फक्त श्रीमताचं. श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचं वचन. श्रीमत आणि लोकमत. लोकमत म्हणजे त्यांच्या आठ विषयांमध्ये गुंतलेला हा देह, त्यांच्यामध्ये हा गुंतलेला देह त्याला सोडून आणण्यासाठी श्रीमताची आवश्यकता आहे. दशक तिसरा स्वगुण परीक्षा नाम स्वतःचे गुण स्वतःची गुणांची परीक्षा पाहण्यासाठी समास दुसरा दाखवलाय स्वगुण परीक्षा. स्वतःचे गुण प्रत्यक्ष या समासामध्ये समर्थांनी संपूर्णपणे विवरण संपूर्णपणे श्रवण संपूर्णपणे निरूपण या समासाच्या माध्यमातून आपल्याकडे असणारे अवगुण आपल्याकडे असणारे गुण याची ओळख करून दिलेली आहे. श्रीराम समर्थ. संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिले तळमळ गर्भवासाची. मागच्या समासामध्ये समर्थ बोललेले ज्या पद्धतीने मागचा समास होऊन गेला गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला भाऊ गर्भवासी. गर्भवास समर्थ बोलले. नऊ महिने आपण आईच्या गर्भामध्ये राहत असतो बरोबर ना. त्यातून सुटका करायची त्यातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे त्यावेळी आपण देवाला प्रार्थना करतो की यातून मला सुटू दे यातून मला मोक्ष यातून मला मोकळा होऊ दे. म्हणून समर्थ बोलले की गर्भी म्हणे सोहम सोहम आणि बाहेरी पडता म्हणे कोहम. ज्यावेळी आपण आतमध्ये असतो अंतरी असतो बरोबर की नाही ज्यावेळी आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळी आपण रडत नाही आणि ज्यावेळी आपला जन्म होतो त्याचवेळी आपण रडायला लागतो बाहेरी पडता म्हणे कोहम. म्हणून समर्थ बोलले संसार हाची दुःख मूळ. ज्यावेळी आपला जन्म झाला त्याचवेळी आपल्याला जन्म आल्यापासून दुःख आलेले आहेत. जन्म झाला की आपण रडायला लागतो आणि सर्वजण हसायला सुरुवात होते बरोबर की नाही. आनंदाचं वातावरण होतं घरामध्ये संपूर्णपणे आनंदी वातावरण आणि ज्यावेळी आपण जग सोडून जातो त्यावेळी संपूर्णपणे जग त्यावेळी आपले असणारे नातेवाईक रडतात आणि आपण हसत हसत जातो. म्हणून समर्थ बोलले शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड कधी होईल संसार हाची दुःख मूळ. संसाराला काय केलं समर्थ बोलले प्रपंच प्रपंच संसार समर्थ बोलले त्याला परमार्थाची जोड हवी तरच तुझा संपूर्णपणे काय होईल शाश्वती टिकवण्यासाठी हा मार्ग अवलंबलाय. संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ. आता इंगळ म्हणजे समर्थ बोलले बघा विंचू असते ना विंचू. विंचू चावला की फक्त कळ लागते त्याचं विष बघा. इंगळी आपण बोलतो ना
मागा बोलिली तळमळ गर्भवासाची, त्याप्रमाणे तो एखादा काय चावलं बघा, साधी आपले घरामध्ये आपण ज्यावेळी बसतो त्यावेळी एखादी मुंगी जरी बघा, कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही कीटकाला, कोणत्याही पक्षाला काय करायचं नाही, बोलायचं नाही, कारण पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करी ती समर्थ. परंतु आपण बघा, ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी मुंगी चावून जाते, चावताना आपल्याला दिसत नाही आहे, बरोबर की नाही, चावून ज्यावेळी जाते त्यावेळी, बरोबर की नाही, मोठे मोठे असे फोड येतात किंवा मोठा असा भाग फुगीर होतो, त्या तिथे आपल्याला खास ज्यावेळी येते शरीराला, त्यावेळी आपल्याला समजतं की काहीतरी चावून गेलेलं आहे, बरोबर की नाही. जोपर्यंत तो कीटक, ती मुंगी आपल्या शरीरावर असते त्यावेळी तोपर्यंत आपल्याला कळूनसुद्धा देत नाही आहे, म्हणजे विचार करा काय सामर्थ्य पुरवलं असेल ना. म्हणून संसाराची दुःखमुळं लागती दुःखाची इंगळं, मागा बोलिली तळमळ गर्भवासी. म्हणून आपल्याला इथून सुटायचं आहे. कोणी इथे अमरपट्टा लावून आलेला नाही आणि कोणी इथे टिकणारसुद्धा नाही आहे. संपूर्ण जग हा जाणार आहे. ज्यावेळी जन्म आला की समर्थ म्हणाले, मृत्यू हा तुझ्या कागदपत्रावर, सातबाऱ्यावर सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. पुनरपी संसारा येणे नाही. आणि येऊन तरी पुन्हा काय करणार आहेस? अरे आत्ताच्या क्षणाला तुला हा संपूर्णपणे महद्भाग्य म्हणून हा तुला देह दिलेला आहे, हा तुला नरदेह प्राप्त झालेला आहे. या क्षणी आत्ताच्या क्षणाला, आत्ताच्या संपूर्णपणे दिलेला हा देह जर कष्ट करत नसेल, मेहनत करत नसेल, समाजाचे जे काही ऋण आहेत, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण जर तुला आत्ता याच जन्मी तुला फेडता येत नसतील, तर पुन्हा जन्म घेऊन काय करणार आहेस? काहीच नाही आहे. आत्ताच्या क्षणाला जे काय करायचं आहे समर्थ म्हणाले, काय करा ते आता करा आणि जाते घडी आपली गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. बघा, ज्यावेळी ते बाळ आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळी देवाचा धावा करतो, देवाला संपूर्णपणे स्मरण करून, देवा मला इथून सोडव, एवढा संपूर्णपणे तो व्यापलेला असतो दुःखाने. परंतु ज्यावेळी त्याचा जन्म होऊन त्यावेळी त्या पृथ्वीतलावर येतो त्यावेळी ते बालक संपूर्णपणे विसरतं त्या देवाला, बरोबर की नाही. ज्याने तुला इथून सोडवलं त्यालाच तू विसरलास. पुढे पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. ज्याप्रमाणे सजीव सृष्टी, झाडं, वृक्ष, ज्याप्रमाणे पशुपक्षी संपूर्णपणे वाढत जातात, त्याचप्रमाणे हा आपला देहसुद्धा दिवसेंदिवस वाढत जातो. जन्माला येऊन मृत्यूच्या शेवटी आपण, बरोबर की नाही, दारीच आपण जातो की नाही. जसजसं आपली वाढ होत जाते तसतसा मृत्यूजवळ आपण पोहोचतो की नाही. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही ते काळी, सुखदुःख सांगावया. बघा, आता बाळपणी ज्यावेळी लहान मुलं असतो, बालपणामध्ये काय असतं, एखादं बघा गोजीरवानं बाळ, गुटगुटीत बाळ, त्यावेळी त्याच्या आपण गालाला हात लावतो, किती मऊ असतं, बरोबर की नाही, त्वचा एकदम कोवळी असते, काय संपूर्णपणे आपला देह तयार केलेला आहे ना, त्याचा तोची जाणे. आपण ज्यावेळी लहान बाळाला स्पर्श करतो त्यावेळी ते बाळ हसतं, विचार कर, फार कोवळं असतं, आणि जसजसं वाढत जातं तसतसं ते, आपण एखादी भाजी असते बघ, एखादं छोटंसं रोप असेल ते आपण म्हणतो, बघा एखादी फांदी असेल आपण काय म्हणतो, कोवळी आहे, आणि एखादी झाड असेल ते आपण बोलतो ही जून झाली आहे. त्याचप्रमाणे आपणसुद्धा काय झालो आहोत, जसजसं आपण मोठं होत चालतो पण काही दुःख झाले, दुःख होताची तळमळी,
वाचाने ते काळी सुखदुःख सांगावे. आता सुखदुःख आपल्याला सांगायचं आहे. प्रत्येकाजवळ आपण सुख सांगत जातो, पण आपले दुःख कोण सांगणार? आपण आपले दुःख प्रत्येकाजवळ शेअर करायला हवे. ज्याप्रमाणे तुझ्याकडे सुख येतं, त्याप्रमाणे दुःखसुद्धा आलेलं आहे. त्याला बोलताही येत नाही आहे, विचार करा. तो फक्त सुखाच्याच गोष्टी सांगत सुटतो. म्हणून समर्थ बोलले, वाचा नाही ते एखादी सुखदुःख सांगावं. देहा असं काही दुःख झाले अथवा शुदेने पिडले, तरी ते परम आक्रंदले परी अंतर नेणवे. आता देहासं दुःख झालं अथवा शुदेने पिडले. शुधा म्हणजे भूक. ज्यावेळी दुःख होतं, बघा, देहाला दुःख झालं, देहाला खूप भूक लागली, भुकेने व्याकुळ झालंय, मग तो बालक, छोटा बाळ, बरोबर की नाही, मोठमोठ्याने रडू लागतो. तरी ते परम आक्रंदले परी अंतर नेणेवे. पण आपली व्यथा त्याला सांगता येत. ज्यावेळी लहान बाळ असतं, त्यावेळी त्याला बोलता सुद्धा येत नाही. काय पाहिजे, बरोबर की नाही, भूक लागली असेल, त्याला काही वेदना होत असेल, काही दुखत असेल, तर तो फक्त रडत असतो. रडण्यावरून आपल्याला समजतं की बाबा याला काय भूक लागली आहे, की पोटात दुखतोय, काय वेदना होत आहेत, हे प्रत्यक्षपणे आईलाच कळतं, बरोबर की नाही. म्हणून देहास काही दुःख झाले अथवा शुद्धने पिडले, तरी ते परम आक्रंदले परी अंतर नेणवे. माता कुरवाळीवरी परीजे पिडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे अभ्यंतरी दुःख होय बालकासी. त्या बाळाला बघा, माता कुरवाळीवरी, त्या बाळाला काय करते, ती माता जवळ घेते, कवटाळून. बघा, विचार करा, ते बाळ शांत होण्यासाठी दिवसभर रडणारं बाळ ज्यावेळी आईच्या कुशीत शांतपणे विश्रांती घेतं, त्यावेळी त्या बाळाला खूप आनंद होतो. पण त्याच्या अंतरात काय दुःख आहे ते तीही जाणू शकत नाही, बरोबर की नाही. त्याला भूक लागली असेल तर सर्व सोयीसुविधा समर्थांनी लावून दिलेल्या आहेत, परंतु त्याला काय वेदना होत आहेत, काय दुखत आहे, हे त्या मातेला सुद्धा कळत नाही. त्यामुळे त्या बालकाचं दुःख दूर होऊ शकत नाही, कारण त्या बालकाला बोलता येत नाही, बरोबर की नाही. आपल्याला भूक लागली तर आपण सहजपणे सांगतो, मला भूक लागली आहे त्यामुळे माझ्या पोटात दुखतं, बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे मागुते मागुते फुंजे रडे, माता भुजावी घेऊनकडे, वेथाने ती बापुडे तळमळे जीवी. मागुते मागुते फुंजे रडे, ते मूल हुंडकं देऊन देऊन परत रडतं. आपण सुद्धा रडलो असेल ना, तुम्ही नसाल, पण हा देह रडलाय. जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करायची की बाबा रडू नकोस, तुला काय दुःख होत असेल ते मला सांग. परंतु त्या बालकाला सुद्धा बोलता येत नव्हतं. मागुते मागुते फुंजे रडे, जोर जोरात हुंके देऊन, हे कुणीच जाणू शकत नाही. व्यथाने ती बापुडे तळमळी जीवी, त्यामुळे ते बाळ, ते मूल तळमळत राहायचं, बरोबर की नाही. आपल्याला समजा काय आजार होत आहे, बरोबर की नाही, आपण आजारी आहोत, ते आपल्याला चेहऱ्यावरून समज, परंतु आपल्या पोटात दुखतं ते आपण न बोलता कळू शकेल का? नाही कळणार. आपण बोलू ना, आई वडिलांना आपण सांगू, आई माझ्या पोटात दुखतोय, मग त्यावेळी आपण उपचार करू शकतो. परंतु ते न बोलणारं बाळ कसं बोलेल? त्या मातेला मातेला काय कळणार आहे, बरोबर की नाही. म्हणजे त्यांना वाटेल की भूकच लागलेली आहे, तसं नाही ना. म्हणून त्याच्या वेदना जाणून घेणारा परब्रह्म आहे.
गर्भी मणि सोहम सोम बाहेर पडता म्हणे नाना व्याधीचे उमाळे तेने दुःख आंधोळे रडे पडे का पोळे अग्निसंगे प्रत्येक 72 रोगांवर एकमात्र औषध म्हणजे ते म्हणजे श्रवण. नाना व्याधीचे उमाळे नाना प्रकारच्या व्याधी आल्यात तेने दुःखे आंधोळे रडे पडे का पोळे अग्निसंगे. बघा त्या व्याधींच्या जोरामुळे तो दुःखाने काय झालंय संपूर्णपणे भयकंपित झालं घाबरलंय. ते बाळ कधी पण रडतं कधी पण चालत असताना पडतं तर कधी विस्तवामुळे ते भासतं. बघा सांगितलं रडे पडे का पोळे अग्नी संगे. आपण एखाद्या लहान मुलाला ज्यावेळी सांगतो तिथं हात लावू नको तिथे तुला चटका बसेल परंतु ते बाळ ऐकतं का? नाही ऐकत. त्या बाळाला जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत तो भू आहे हाव आहे असं करूच शकत. म्हणून समर्थ म्हणाले तर कधी ते विस्तवामुळे बोलते म्हणजे भासतं सुद्धा. शरीर रक्षिताने घडती नाना अपाय खोडी अधांतरी होय अवयविहीन बालक. स्वतःच्या शरीराचं रक्षणसुद्धा आपल्याला करता येत नाही अपाय घडत असतात. खोडी अधांतरी होय अवयविहीन बालक खोड्या करत असताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा बघा अवयव गमवावा लागतो. आपण ज्यावेळी खेळतो खेळत असताना आपण कोणाची तरी मस्करी करतो पण ती मस्करी इतकी आपल्या अंगाशी येते त्यावेळी आपण एखाद्याला काय करतो मजाक मस्तीमध्ये बोलून जातो मग ती व्यक्ती रागावते आणि ती आपल्या अंगावर धावून येते. त्याचवेळी आपण तिथून पळ काढतो. पळ काढत असताना आपला पाय काय करतो चमकतो लचकतो आणि त्यावेळी आपली शिर असेल ती काय होते बरोबर की नाही नस आपली वेगळी होते. पायामध्ये जे काय दुखायचं आहे ते आपलं पाय आपलं पूर्णपणे चमकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे काय अवयव आहे तो शेवटी आपल्याला अवयव गमवावा लागतो. म्हणून समर्थ बोलले देह तुला दिलेला आहे. बघा पुन्हा समर्थ बोलले नरदेह प्राप्त झालेला आहे. तो नरदेह संपूर्णपणे आपल्याला फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामा नाही. अथवा अपाय चुकले पूर्ण पुण्य पुढे ठाकले मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस. पूर्व पुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाहीत. मोठे मोठे हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागले. ज्यावेळी लहान मूल असतं बघा त्यावेळी ते लहान मूल आपल्या आईला बरोबर ओळखतं परंतु मोठे झाल्यावर तोच मुलगा आपल्या आईबरोबर कसं वागतो ते पुन्हा या समासामध्ये लिहून दिलेलं आहे. क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी मातेसारखे अनेक काहीच नाही. मग त्या लहान बाळाला जर आई दिसली नाही एक क्षण असा येतो की तो बाळ ते बालक संपूर्णपणे रडत बसतो कारण समोर आई दिसत नाही आहे. क्षणभरी मातेसन देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे जोर जोराने दुःखाने मोठमोठ्याने रडू लागतो. ते समयी मातेसारखे त्यावेळी त्याला आईसारखे दुसरं काहीच नाही आवडत. त्यावेळी फक्त आई म्हणजे आईच. आस करून वास पाहे मातेविना कदा न राहे
वियोग पळ मात्र न साहे स्मरण झालिया नंतर. बघा समर्थ बोले स्मरण झालिया नंतर. आस करून वास पाहिजे समर्थ बोले माते विन कदा न राही. मोठ्या आशेने ते बाळ आईची वाट पाहत असतं. आईशिवाय ते लहान मूल जराही राहत नाही. आईची आठवण झाली की रडायला सुरुवात. म्हणून समर्थ बोलले आस करूनही वास पाहि माते विन कदान राही वियोग पळ मात्र नसाहे स्मरण झालिया नंतर. जरी ब्रह्मादिक देवाले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुजाविले आपले माते वाचुनी. त्यावेळी लहान बाळाला कळत नाही आहे की ब्रह्माचा. बघा ब्रह्मादिक देव जरी आले ब्रह्मा विष्णू महेश जरी तिन्ही आले तरी त्या बाळाला कळणार नाही आहे. लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं तरी काहीच उपयोग होणार नाही आहे. त्याला फक्त आईच हवी. काय सांगितलं समर्थ? समर्थ बोलले तरी न वचे बुजाविले आपले माते वाचले. कितीही त्या बालकाला समजावण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळ सुद्धा राहणार. कुरूप अथवा कुलक्षण सकळांहूनही करंटे पण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी. या भूमंडळावर समर्थ बोलले आई कुरूप असो या कुलक्षण सगळ्यांच्या पेक्षा अभागी असो त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना निकाली. आई ती आईच असते. आईसे ते केविलवाने माते विना दिसे उणे रागे पडते केले तिने तरी आक्रोंदुनी मिठी घाली. आई नसेल तर ते मूल दिवसभर रडतं. तिला रागावून दूर साधलं तरी ते मोठमोठ्याने रडू लागतं. आई रागावू ते रडू नकोस म्हणून. पण ते बाळ काय करतं? मोठमोठ्याने अजून रडायला सुरुवात करते आणि धावत येऊन शेवटी आईलाच मिठी मारतं. म्हणून समर्थ बोलले आईसे ते केविलवाने छोटासा मूल लहान मूल माते विना दिसे उणे रागे पडते ते केले तिने आक्रोन देणी मिठी नाही. सुख पावी मातेजवळी दुरी करिताची तळमळी अतिप्रीती ते काळी मातेवरी लागली. सुख पावे मातेजवळी आईच्या जवळच संपूर्णपणे आनंद आहे. तिने दूर जरी साधलं तरी आईशिवाय काहीच मिळणार नाही. म्हणून ते बाळ तळमळू लागतं. आईवर असणारे अतिशय प्रेम त्या लहान बाळाशिवाय दुसरं कोणालाही कळणार नाही. अतिप्रीती ते काळी मातेवरी लागली. तव ते मातेस मरण आले. बघा समर्थ काय म्हणाले. तव ते मातेस मरण आले प्राणी पोरटे झाले दुःखे झुरणी लागले आई आई म्हणूनी. आईला मरण आलं. आता त्या बालकाला कळणार पण नाही आहे आई देवाघरी गेली आहे. बरोबर की नाही? आपण कितीही जरी म्हणालो अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरकं होतं. कितीही समजावण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो रडल्याशिवाय राहत नाही. आई आई म्हणून दुःखाने काय होतं झुरणीला. म्हणजे विचार करा दुःख झुरणी लागले दुःख शेवटी झालं त्याला आई दिसत नाही आहे. बरोबर की नाही? आई पाहता दिसेना दिनरूप पाहे जना असं लागली से मना आई येईल म्हणून. बघा आई आता आपल्याला कुठे दिसतच नाही आहे. केविलवाणी होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागतं. प्रत्येकांकडे तो लहान मुलं असं पाहतं की माझी आता आई येईल अशा वाटते की आपली आई जरूर परत येईल.
आहे की नाही. लहान मूल आहे, त्या बाळाला काय कळणार आहे आई कुठे आहे म्हणून. बरोबर की नाही? आपण आपल्या आई वडिलांची किती आज्ञा पालन करतो, किती उद्धट बोलतो हे पाहावे आपणच. आपण काय पुढे पुढे झालं आहे ते समर्थ कृपेने या ग्रंथामध्ये, या समासामध्ये आपल्या स्वगुण, या स्वतःचं गुण समर्थांनी या समासामध्ये लिहून ठेवलेले आहे. माता म्हणून मुख पाहे तवते आपली माता नव्हे, मग हिंवासले राहे दैन्यवाने. एखाद्या स्त्रीला पाहून ती आपली आई तर नाही ना या विचाराने ते तिच्याकडे, तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते की माझी आई आली, परंतु थोडा वेळ विचार करून ही माझी आई नाही आहे. तेव्हा त्याला कळतं ही आपली नाही आहे. त्यामुळे ते मूल अजून का होते, मग हिंवासले राय, मग ते हिरमुसतं आणि दैन्यवाणी म्हणून ते केविलवाणी दिसू लागते. म्हणून समर्थ म्हणाले, आई ती आईच असते. माता वियोगे कष्टले तेने मानसी दुःख झाले, देहही क्षीणत्व पावले अतिशयसी. आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते, त्याला मनात अत्यंत दुःख वाटते, परंतु त्याचे शरीरही अत्यंत काय होतं, अतिशयसी. देहही क्षीणत्व पावले, संपूर्णपणे देहच त्याचा काय होतं. ज्यावेळी आपण बघा आपल्याला कोणी सोडून जातो त्यावेळी आपल्याला खूप दुःख होतं, मग आपण काय करतो? बरोबर की नाही? संपूर्णपणे एकदम मरगळ स्थितीत असतो. अथवा माताई वांचली, माया लेकुरा भेटी झाली, बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस. मातेलाही मरण न येता ती वाचली, तर माया लेकराची भेट होते, मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. बघा, मातेलाही मरण न येता ती वाचली सुद्धा, त्या बाळाला खूप आनंद झाला. बाळदशा ते राहिली दिवसेंदिवस, मग दिवसेंदिवस त्या बाळाचं, त्या मुलाचं बालपण संपूर्णपणे संपलं. आपल्याकडे काय असतं? बालपण, तारुण्यपण आणि वृद्धापण. आपलं बालपण, आपल्या बालपणीच्या आठवणी, संपूर्णपणे बालपणीच्या आठवणी राहिल्या, बालपण आपण संपूर्णपणे विसरून गेलो. काय केलं काय नाही केलं ते आपल्याला माहिती नाही, परंतु जे काही आठवणी आहेत ते आपल्याला कळत आहेत. बालपण झाले उणे, दिवसेंदिवस होय शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेरुणे होते ते राहिले. बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस का होऊ लागलं? शहाण होऊ लागलं. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला होता तो तितका आता राहत नाही. ज्यावेळी लहान होतं त्यावेळी आईचा लळा लागलेला होता. आई आणि लहान मूल, लहान मूल आणि आई असं एक नातं होतं. परंतु जसजसा मुलगा मोठा होत झाला तसतसा तो आईपासून हळूहळू दुरावला. पुढे लो लागला खेळाचा. बघा काय आपल्यावरतीच हा संपूर्णपणे बोध दिला आहे. कळप मेळविला पोरांचा, आल्या गेला डायाचा आनंद शोभावाय. प्रत्येक घरामध्ये एक मुलगा आणि मुलगी असतेच. पहावे आपणास आपण आपला मुलगा कसा आहे. बरोबर की नाही? पुढे लो लागला खेळांचा, संगत लागली, संगत वाढली. कोणती संगत लागली? पुढे लो लागला खेळांचा, खेळाचा नाद लागतो. मुलांचा मेळ जमवून त्यामध्ये त्या खेळण्यामध्ये रंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंदसुद्धा होतो. आल्या गेला डायचा आनंद शोकवाय, आणि डाव हाडलं तर दुःखसुद्धा वाटतं. माय बापेस कविती पोटे, त्याचे परम दुःख वाटे. चट लागली न सुटे संगती लेकरांची. आता माय बापेस कविती पोटे, माय बाप आई वडील लहान मुलांना लहानपणी असतानाच संस्कार देतात. बरोबर की नाही? त्या आपण टिकून ठेवायचं आहे, त्याचे परम दुःख वाटे. पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. चट लागली न सुटे संगती लेकरांची, मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते. इतक्या संगतीवर त्याचा वाईट परिणाम होतो, ती सुटता सुटत नाही. लेकरांमध्ये खेळता नाठवे माता पिता, तेव्हा तेथेही अवचित्ता दुःख पावला. बघा, त्या खेळांमध्ये, त्या लेकरांमध्ये खेळता खेळता नाठवे माता पिता म्हणजे आई वडिलांनासुद्धा विसरला,
तेव्हा ते ती अवचित्ता म्हणजे समर्थ म्हणले, परंतु त्या खेळण्यामध्ये अकस्मात दुःख ओढवत पडिले दांत फुटला डोळा, मोडले पाय झाला खुळा, गेला माझ अवकळा ठाकून आली, पडिले दात फुटला डोळा। आपल्याला संपूर्णपणे अवयव दिलेले आहे, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, दशेंद्रियाचा पुतळा आपल्याला तयार करून दिलेला आहे। पडिले दात फुटला डोळा, समर्थ म्हणाले खेळताना दात पडले, डोळा फुटला, मोडले पाय झाला खुळा, बघा पाय पण मोडलं आणि त्यामध्ये काय झालं, आपण लंगडासुद्धा झालो, गेला माझा अवकळा ठाकून आली, अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होती, सर्व त्याची मस्ती पूर्णपणे झिरली जाते, आणि शेवटी काय होतं, अपंग पण आहे, व्यंग आल्याने अवकळा येते। निघाल्या देवी आणि गोवर, उठले कपाळ आणि लागला ज्वर, पोटसुळी निरंतर वायुगोळा। निघाल्या देवी आणि गोवर, बघा ज्यावेळी आपल्या शरीरावर बघा देवी येतात, गोवर येतो, त्यावेळी आपलं कपाळ डोकं संपूर्ण दुखू लागतं, अंगामध्ये ताप येतो, आणि पोटामध्ये वायुगोळा उठून काय होतं, पोटशुळ, काय प्रत्येकाकडे असणारं आजार। लागली भूते झाली झडपणी, जळीच्या मेसको मायराणी, मुंजा झुटिंग करणी म्हणसोबाची, बघा लागली भूते झाली झडपणी, कुणी म्हणतं याला भूतांनी झपाटलं, तर कुणी म्हणते याला मेस्को मायराणी जल देवतांनी पकडलं, कुणी म्हणतात मुंजा झोटिंगा किंवा म्होसेवाची तरणी भदा केलेली आहे। आता बघा विचार करा, आपण ज्यावेळी स्वप्न पाहत असतो, झोपलो की बघा रात्रीच्या वेळी स्वप्न पडतात, सकाळी उठल्यावर ते स्वप्न आपोआप गायब होतात, आपल्याला कळतसुद्धा नाही आपण स्वप्नामध्ये काय पाहिलं, आपण त्या स्वप्नामध्ये हसत खेळत असतो, रडत असतो, ज्यावेळी आपल्याला कोणी उठवायला आलं की आपण त्याच्याकडे काय करतो, बरोबर की नाही, रागानेच पाहतो की नाही, जर आपल्या मनामध्ये त्या स्वप्नामध्ये जर राग असेल ना तर त्याच्याकडे रागाने पाहतो, आणि जर आपल्याला स्वप्न जर चांगलं पडलं असेल, हसत असू, तर आपण त्याच्याकडे पाहतसुद्धा हसू, नंतर आपण विचार करू आपण का हसतो, विचार करा, त्यावेळी आपण स्वप्नामध्ये असतो, त्या भ्रमामध्ये असतो, आपण त्या संपूर्णमध्ये मनाची चलबिचल असते, मन हा इंद्रियाचा राजा आहे, मन संपूर्णपणे आपली झोप काय करते, फिरवत असते। वेताळ खंकाळ लागला, ब्रह्मगिरोह संचारला, नेनो छेडा ओलांडीला काही कळेना, कुणी म्हणतं की दुष्ट वेताळ लागले, बघा मगाशी भूत झालं सर्व काही झालं, तर दुष्ट वेताळ, कोणी म्हणते तर ब्रह्मराक्षसाने याला धरलं, कोणीतरी म्हणते जादू टोणा केली, चेटकू केली, पण खरं काय झालं ते कोणालाच कळत नाही, नेनो चेडा ओलंडीला काही कळे, एक म्हणती बिरे देव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळ वाव, हा ब्राह्मण संबंध, कोणी म्हणतोय बीर देव आलाय, तर कोणी म्हणते खंडेराव लागलाय, तर दुसरा कोणी म्हणते सगळेच खोटे आहेत, त्याला ब्रह्मसंबंधच लागलाय, म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा आहे, पहावे आपणासी आपण, एक म्हणती काय केले, एक म्हणती कोणे केले, अंगी देवत घातले सटवाईचे, बघा एक म्हणतो कोणीतरी करणी केली, एक म्हणतो कोणीतरी मंत्र म्हणून देवता याच्या अंगात सोडली, तर दुसरं कोणी म्हणतं सटवाईचे काही देणं चुकले असावे, एक म्हणती कर्मभोग, अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले, हा एक सुद्धा एक रोग आहे, कुणी म्हणतात पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ याच्या अंगी नाना रोग जडलेत, असे म्हणून कुणी चांगले वैद्य आणि चांगले मंत्रिकांना बोलावून आणते, ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी मांत्रिकाकडे जातो का डॉक्टरकडे जातो, सहजतेने भाग आहे आपण सहजतेने डॉक्टरकडेच जातो, त्याचप्रमाणे एक म्हणती हा वाचे ना, एक म्हणती हा मरे ना, भोग भोगितो यातना पापास्तव, आता भोग भोगणं आहेच, जन्म आलं समर्थ म्हणले मृत्यू आहेच, मग भोग भोगणे समर्थ म्हणले सुख दुःख इथेच, कोणी म्हणतं हा वाचत नाही, दुसरं कोणी म्हणतं मरतसुद्धा नाही,
पूर्वजन्मीच्या पापांचं फळ म्हणून याला आता या भोग भोगावे लागत आहे, या यातना भोगाव्या लागत आहे. गर्भ दुःख विसरावा तो त्रिविधता अपे पडला, प्राणी बहुत कष्ट झाला संसारामध्ये. बघा, गर्भदुःख विसरला, गर्भवासाचे दुःख जरी विसरला असेल ना, तरी तो त्रिविध ताप जरी पळून निघाला आहे, तो संसार दुःखामध्ये अत्यंत कष्टी होते. इतुकी येच कोण वांसर तरी मारमारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राख्यायसा. सगळ्या कटकटी म्हणून माणूस जरी वाचला तरी त्याला विद्या यावी म्हणून आई वडील मार मारून शहाणा करतात. लोकात नाव राखील असा तो चांगला होईल अशी आई वडिलांकडून का असते अपेक्षा. पुढे मायबापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाह, दाऊन या सकळ वैभव नोवरी पाहिली. बघा, मुलगा कुठे होता, कुठपर्यंत आला. आई वडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला. आता वय झालं, मुलाचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. मग सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी एक नवरी मुलगी पाहिली. पुढे काय अवस्था होते श्रवण करूया. वराडी वैभव दाटले, देखो ना परमसुख वाटले, मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे. कुठे गेलं मन? सासूरवाडीकडे. आपापले वैभव घेऊन सर्व वराडींनी दाटी गेली, गर्दी गेली, ते पाहून नवरदेवास फार सुख वाटले. मग त्याचं मन संपूर्णपणे सासूरवाडीकडे अगदी रंगून गेले. मायबापी भलतेचे असावे परी सासूरवाडीचं नेटके जावे, द्रव्य नसले तरी घ्यावे ऋण काळांतरी. आई वडिलांनी लहानाचा मोठा केला, आत्तापर्यंत सुद्धा आई वडीलच पाहतायत, परंतु त्या आई वडिलांना विसरला. त्यांना होणारे सुखदुःख, त्यांच्यामध्ये होणारे दुःख, त्यांच्यामध्ये असणारे जे काही आजार असेल त्यांच्याकडे न पाहता परी सासूरवाडीचे नेटके झाले. इकडे कोणालाही घरामध्ये पैसे देत नाही, आई वडिलांकडे लक्ष देत नाही, परंतु सासूरवाडीकडे जर जायचं म्हटलं तर नीटनेटकं जातो. द्रव्य नसले तरी घ्यावे, समर्थ म्हणाले. आपल्याकडे पैसे जरी नसले ना, तर दुसऱ्यांकडून उसनं घेऊन सासूरवाडीकडे जायचंच आहे. ऋण कळांतरे. ऋण म्हणजे, समर्थ म्हणाले, कर्ज काढून व्याजाने द्रव्य देऊन तो थाटामाटात कुठे जातो? सासूरवाडीकडे. अंतर्भाव ते सासूरवाडी, मायबाप राहिली बापुडी, होता ते सर्वस्वे कुडुकुडी, तितुकेचं कार्य त्यांचे. अंतकरून आतून सासूरवाडीकडे गुंतलेले आहेत. एवढे दिवस आई वडिलांनी पाहिलं ते जमानावे शून्याकार, त्याचं अंतकरण सर्व कुठे गेलं? सासूरवाडीकडे गुंतलं. आईबाप बिचारे गरिबासारखे घरात राहतात, ते सर्वस्वी असहाय्य झालेत. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होतं, त्यांचं आता कार्य झालेलं. ज्याप्रमाणे नोवरी आलिया घरा अति हव्या असं वाटे वरा, म्हणे माझ्यासारी का दुसरा कोणीच नाही. ज्यावेळी ती नवरी मुलगी घरामध्ये येते त्यावेळी अति हव्या असं वाटे वरा, त्याच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो की माझ्यासारखं आता कोणीच नाही आहे. त्याला हव्या असं वाटे बरं, त्याला खूप मस्त वाटतं, बरं वाटतं. म्हणे माझ्यासारखा दुसरा, माझ्यासारखा आता दुसरा कोणीच नाही, आपल्यासारखा सुखी असा दुसरा कोणीच नाही. मायबाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे कानी, अत्यंत लोथला पापिनी अविद्येने भुलाविला. घरात आई वडील भाऊ बहिणी सर्व जरी असले तरी नवरी जर दिसली नाही, नवरी मुलगी, तर त्याला बाकीची सर्व त्याला काय वाटतात आता तुच्छ वाटायला लागले. आत्तापर्यंत ज्याला सांभाळलं तो आता सर्वांना तुच्छ मानायला लागला आणि आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून गेला, मायाजाळीमध्ये अडकला आणि अविद्येने त्याला फार भुलवून टाकले.
संभोग नसता इतके प्रेमा, योग्य झाली उलंगी सीमा, प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला। स्त्री वयात आली नसताने तिच्याविषयी इतकं प्रेम, स्त्री सौख्य मिळू लागलं, त्याच्या वागण्याला मर्यादाच राहत नाही आणि एकमेकांवरील प्रेम वाढू लागलं की माणूस पुरत्या प्रपंचात गुरफटून जातो। कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ, वस्त्र लोकने केवळ ग्रामज्याचे मैधावे। कोवळे कोवळे शब्द मंजुळ, तिचे ते कोवळे कोवळे शब्द मंजुळ शब्द, मर्यादा लाजरेपणा, कमळासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते। वक्र लोकने केवळ ग्रामज्याचे मैधावे। कळवळा येता सावरेना, शरीर विकळ आवरेना, अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे। तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते, विशेष सेवनासाठी शरीर व्याकुल बनलेलं असतं, ते आवडता येत नाही, दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही, समोर फक्त तीच आणि तिचा चेहरा, म्हणून मनाला हुरहुर वाटत राहते। व्यवसायाकरिता बाहेरी मन लागलेसे घरी, क्षणक्षण अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे। ज्यावेळी आई वडील होते त्यावेळी आई वडिलांकडे लक्ष दिले नाही, पण तू जो काही तू व्यवसाय करत आहे, जे काही नोकरी करत आहेस, त्या व्यवसायामध्ये तुझा मन लागत नाही, क्षणाक्षण अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे। तुझ्या पत्नीचे, तुझ्या बायकोचं तुझा काय होतं, स्मरण होतं। तुम्ही माझी या जीवांतील जीव, बघा काय सांगितलं, तुम्ही माझी या जीवातील जीव, म्हणून अत्यंत लागव गाऊन या चित्त सर्व हिरवून घेतले। तुम्ही माझ्या जीवापेक्षा मला प्रिया, असं कोण म्हणतंय, ती म्हणते। त्याची स्त्री अत्यंत लागवीपणाने म्हणते, अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते। बघा, एखादा पदार्थ जर गोड लागला ना, तर त्याला मुलासकट खाऊ नये, खूप प्रयत्न तर लागतातच आणि शेवटी दुःख नक्कीच होतं। मैद सोयीरिक काळीती, फांसे घालून प्राण घेती, तैसे आयुष्य गेली अंती प्राण्यांचं होय। ज्या आपली स्थिती कशी होती माहिती आहे, बघा पहावे आपणास या, आपण ज्यावेळी आपण मासे पकडायला जातो, बघा मासे पकडायला आपण गळ लावतो, बघा गळ, त्या गळीला आपण काय लावतो, बरोबर की नाही, काहीतरी लावतो ना, गांडूळ असेल किंवा एखादं काय असेल ते लावतो, का कारण ती मासे आपल्याला अडकवत, ते मासा किंवा खेकडा खाण्यासाठी येतात आणि शेवटी अडकून राहतात। गळ गिळता सुख वाटे, बघा ना, गळ गिळता सुख वाटे, ओढून घेता घसा पाटे, मग ज्याप्रमाणे गळ टाकली आहे त्याप्रमाणे सुखच होतं, आनंदच होतोय। त्याचप्रमाणे मैद सोयरिके काढती, फांसे घालून प्राण घेती, आपल्याला फासा टाकलेला, आपण त्या मायेमध्ये गुंतलोय, परंतु असं अडकलोय की त्यातून बाहेर पडणं मुश्किल झालं आता, बरोबर की नाही, म्हणून संसाराने प्रपंचाला परमार्थाची जोड हवी। प्रीती कामिनीस लागिली, जरी तेच कोणी रागे झाली तरी परमक्षिती वाटली मनासी गुप्तरूपे। बघा, प्रीती कामिनीस लागली, त्या स्त्रीवर त्याचे फार प्रेम आहे, जरा कोणी रागाने बोलले की त्याच्या मनाला खूप अत्यंत वेदना होतात, दुःख होतं, म्हणजे विचार करा। ते बाहेर बीचे कैवारे, मायेबापासी निचे उत्तरे, बोलून या तिरस्कारे वेगळा निघे। आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आई वडिलांना शिवीगाळ करतो, ज्या आई वडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं, उत्तमाचे संस्कार दिले, त्या आई वडिलांना तो काय करतो, आता शिवीगाळ करतोय, त्यांना वाईट शब्द प्रत्युत्तर देतोय। बघा एवढी हिंमत त्या मुलाची, एवढी हिंमत कशी होते, कलियुग आहे, तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघायला पाहतोय, विचार करा।
आई वडील आपले असतात ना. जर खरंच आपल्या वडिलांकडे पैसे नसतील ना, परंतु मुलाला जर हॉटेलमध्ये जायचं असेल, काय खायचं असेल, आई वडील कमी खातात आणि सांगतात मुद्दाम पैसे नाही आहेत ना, म्हणून कारण देतात की माझं पोट भरलंय, आपल्या बाळाला खाऊ दे. बाळाचं पोट भरलं की आपलं पोट भरलं. परंतु कामिनी ज्यावेळी येते, पत्नी येते, त्यावेळी तो आपल्या आईवडिलांना विसरतो. आईवडिलांना शेवटी शिवीगाळ करून, त्यांचा अपमान करून तो वेगळा पडायला बघतो. स्त्री कारणे लाज सांडिली एक आहे, स्त्रीने लाज सांडली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे विघडली सकाळी जीव लगे. आता कलियुगामध्ये आपण स्वतःहून पाहतो, स्त्रीसाठी तो लाज लज्जा सोडतो, तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढंच नाही तर तिच्या खात्यात सर्व जीवलगांशी असलेले चांगले संबंध ठेवून तो बिघडवून काय करायचं. आई वडिलांना जर तू विसरत असेल तर संसारामध्ये तू नाव काढूच शकत नाही, प्रपंचामध्ये झिरो आहेस. स्त्री कारणे देह विकिला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडविला विवेकासी. स्त्रीकरिता जणू तो आपला देहच विकतोय, तिचा सेवक होऊन संपूर्णपणे विवेकाला मुकतोय. जसं बोलेल तसं ऐकतोय, बरोबर की नाही. स्त्री कारणे लोलंगता, स्त्री कारणे अति नम्रता, स्त्री कारणे पराधीनता अंगीकारिणी. स्त्रीसाठी तो लंपट बनतोय, तिच्यासाठी अतिनम्रता धारण करतोय आणि पराधीन होऊन राहतोय. विचार करा, ऊट म्हणजे ऊट आणि बस म्हणजे बस. परंतु आईवडिलांनी आपल्याला जे काही संस्कार दिले, आईवडिलांना आपण शिवीगाळ करतो आणि इतर बायकोच्या तालावर आपण नाचतोय. विचार कर, बरोबर की नाही. म्हणून समर्थ बोलतो, स्त्री कारणे सर्वता काही. म्हणून समर्थ म्हणले कोणाला दोष द्यायचा नाही आहे, बरोबर की नाही. पहावे आपण असे, आपण कुणाच्या अंतकरणाला लागेल नका, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. स्त्री कारणे सर्वता काही, शुभाशुभ विचारले नाही, तनु मनु धनू सर्वही अनन्य भावे अर्पिले. तन मन धन संपूर्णपणे अनन्य भावने तिला अर्पण करतो. स्त्री कारणे परमार्थ बुडविला, बघा त्यासाठी प्रपंच होऊन परमार्थसुद्धा बुडवला. प्राणीस्वैतास नाडला, ईश्वरी कानकोंडा झाला स्त्री कारणे कामबुद्धी. या स्त्रियासाठी, या स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला. कोणावर ऐकलं, कोणासाठी ऐकतोय, काय गरज आहे, बरोबर की नाही. संसार म्हणजे सवयची स्वार, नाही मरणाचं उदाहरण. मापी लागले शरीरं घडी नाही घडी. प्रत्यक्ष आपल्या संसाराकडे संपूर्णपणे अवलोकून पाहिलं पाहिजे की आपल्या घरामध्ये कसं चाललं. स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती, स्त्री कारणे सायुज मुक्ती तेही तुच्छ मानिली. भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली, सायुज मुक्ती त्याने तुच्छ मान. एक स्त्रियेचे ने गुणे, ब्रह्मांड मांडिले ठेंगणे, जीवलगे ती पिसुने ऐसी वाटली. बघा समर्थ म्हणाले, ज्या पद्धतीने ब्रह्मांडामध्ये सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले एका स्त्रीच्या नादाने, प्रेमाची माणसं शत्रूसाठी वाटू लागली. विचार करा किती ते बायकोवरचं असणारं प्रेम आईवडिलांना बाजूला केलं, मित्रांना मित्रमैत्रिणींना बाजूला केलं, नातेवाईकांना बाजूला केलं, एक फक्त बायकोसाठी, एक फक्त जीवलग प्रीतीसाठी. परंतु दोघांनाही समजून घेतलं पाहिजे, आईवडील आहेत, विचार करायला हवा. एक स्त्रियेची निगुणे बघा सांगितलं, ऐसी अंतर प्रीती जडली, सर्वस्वाची सांडी गेली, तव ते मरून गेली अकस्मात. आपल्या पत्नीवर त्याचे अत्यंत अंतकरण मनपूर्वक प्रेम होते, त्याने तिच्या पायी सर्वस्वाचा त्याग केला, अकस्मात ती बायको आता काय गेली, मरूनच गेली.
तेने मनी शोक वाढला, मने थोरं घातळ झाला, आता कैसा बुडाला संसार माझा। तिच्या मृत्यूने अत्यंत शोक झाला, त्याला खूप दुःख झालं, फार मोठा होते घात झाला, आता कसा होणार माझा संसार, संसार माझा संपूर्णपणे बुडाला। जीवलगांचा सोडीला संघ, अवचित्या झाला घरभंग, आता करू माया त्याग म्हणूही दुःखे। आता जीवलग मित्र जे होते, माणसं होते, संपूर्णपणे काय केलं होतं त्याने, मित्रत्व सोडून गेलं होतं, सर्व संबंध सोडून टाकले होते, आता अवचित्यच माझे घर मोडलं ना। पण तो दुःखाने म्हणू लागला, आता मी मायेचा त्याग करतो। स्त्री घेऊन आडवी, उरबडवी पोटबडवी, लाज सांडून गौरवी लोकां देखता। स्त्रीचं प्रेत मांडीवर घेतलं आणि ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांसमोर तिच्या थोरवी वर्णन करू लागला। म्हणे माझे बुडाले घर, आता न करिया संसार, दुखी आक्रंदला थोर घोर घोषी। आता ती पुन्हा येणार आहे का? नाही ना। मोठमोठ्याने दुःखाने आक्रंद करू लागला, माझं घर बुडालं, आता मी यापुढे संसार करणार नाही। तेने जीव वार्या वेगला, सर्वस्वाचा उभग आला, तेने दुःखे झाला जोगी का महात्मा। अशी त्याची स्थिती झाली की सर्वस्वाचा उभग आला, त्या दुःखामुळे अंगाला राख फासून साधू बैदगी बैसला। का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागू ते लग्न केले, तेने अत्यंतशी मग्न झाले मनद्वितीय संबंधी। आता पुन्हा त्याने काय केलं, एक पत्नी गेली, आता दुसऱ्यासाठी आपण काय करू, दुसऱ्या बायकोमध्ये त्याचं मन अत्यंत काय झालं, आसक्ती झाली। झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध पुढील समासी। बघा, श्रोतांना सावध केलं, पुढच्या समासामध्ये त्याचं संपूर्णपणे विवरण केलं की एक बायको गेली, आता दुसरी बायकोचे संपूर्णपणे असणारे संबंध। झाला द्वितीय संबंध, सवेची वाढीला मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध पुढील समासी। नीती श्रीदास बोधे, गुरुशिष्य संवादे, स्वगुण परीक्षाना समास दुसरा। जय जय रघुवीर समर्थ।